संतोषच्या प्रदर्शन भरण्यामागचा एक हेतू फार वेगळ्या प्रकारचा आहे. सामाजिक जाणीव त्या उपक्रमामागे आहे, कारण ह्या प्रदर्शनातून मिळणारे जे बेनिफिट्स आहेत, फायनान्शियल किंवा आर्थिक जो काही भाग मिळणार आहे, त्यातला बराचसा भाग हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तो वापरणार आहे. कारण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची जी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, सरकारी पातळीवरनं वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत, परंतु या सगळ्यामध्ये लालफीत जो आहे भाग, त्याच्यामध्ये एंड लेवलपर्यंत पोचत नाही किंवा शेवटच्या स्तरापर्यंत जे पोचणार नाही, ते या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्की होईल. म्हणजे एक ठराविक एरिया तरी त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांपर्यंत तरी ही मदत नक्की पोचेल. आणि अशा एका चांगल्या उपक्रमात माझ्यासारख्या चित्रकाराला संतोषनी सहभागी करून घेतलं, याच्याबद्दल मला जास्त आनंद आहे. चित्रातली संवेदनशीलता किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर जेव्हा चित्रकार चित्र काढतो, तेव्हा ती चित्र बघताक्षणीच नाही लक्षात येत, पण तुम्ही त्याच्यात पाहून आत विचार करत गेल्यानंतर तुम्हाला त्याच्या मागचा आशय समजत होता. हे जे चित्र आहे याच्यामध्ये आत्ता जो मोठा एक प्रश्न पुन्हा समाजात भेडसावतो आहे की लहान मुलांचं लैंगिक शोषण, आणि हे शोषण ज्या घटकाकडनं होत आहे ते आणि लहान मुलं, असं प्रतिकात्मक अशा प्रकारचं एक चित्र या ठिकाणी मी केलेलं आहे. पेन ड्रॉईंग आहे, आणि या चित्रातली तांत्रिकता म्हणजे दोन विरोधाभास या ठिकाणी आहे, दोन घटकातला, एक एक्सप्लॉइट करणारा एक एक्सप्लॉइट होणारा. ती तितक्याने अशी फुलपाखरं दाखवती, लहान मुलं आहेत की अत्यंत निरागस अशा प्रकारचा या मुलांवर अत्याचार करणारा जो घटक आहे तो असा मोठा स्ट्रॉंग डार्क लाईटचा कॉन्ट्रास्ट असणारा. हा कॉन्ट्रास्टमध्ये इथे काही काळं आणि काही पांढरा भाग सोडला आहे, तर मुख्यतः एक सिम्बॉलिझम आहे त्याच्यात. म्हणजे दिसतात ही माणसं समाजात नेहमीसारखी सर्वसाधारण आपल्या परिचयातली, पण प्रत्यक्षात त्यांची दुसरी एक बाजू काळी आहे, म्हणून या ठिकाणी या दोन्ही टोनचा वापर केलेला आहे. आणि ह्या यांच्या ह्या सगळ्या ताकदीच्या खाली किंवा एका वैश्विक भावनेखाली लहान मुलं जी निरागस आहे त्यांचं कसं शोषण होतं, याचं एक प्रतिकात्मक चित्र आहे. मी जो मगासपासून एक मुद्दा माझ्या बोलण्यात येतो आहे की दोन प्रकारची चित्र, एक भिंतीचं सौंदर्य वाढवणारं किंवा सौंदर्यात्मक आविष्कार दाखवणारं, माध्यमाचा आविष्कार दाखवणारं, ती एक प्रकारची चित्र आहे. आणि ही चित्र की जी तुमच्या आत्मा येतात आजूबाजूला बघितलेल्या घटनांचा किंवा अनुभवलेल्या घटनांची प्रतिक्रिया या चित्रात येते. वरचं जे चित्र हे आहे हे आजकालच्या राजकीय परिस्थितीवरचं एक उत्तम उदाहरण म्हणून मला ते माझ्या हातांना चित्रित झालेलं आहे. मी वर्तमानपत्रात आपण पाहतो की एका दलिताच्या घरी जेवण केलं आणि या नेत्यांनी मग फोटो अमुक तमुक, तो क्षण झाला की संपलं. त्या दलितालाही कोणी विचारत नाही किंवा त्या शोषित घटकालाही कोणी विचारत नाही, मात्र त्या नेत्यांचा उदय होतो. सर्वसामान्य जनतेला हे लोक एक प्रकारे बुजगावणं असल्यासारखीच ट्रीटमेंट देतात. म्हणजे कोणावर तरी फोटो काढणं, कोणातरी घरी जेवणं, कोणातरी लहान वेडं वागडं काय शेंबडं झालेलं मूल आपल्या खांद्यावर घेणं आणि मग फोटो काढणं, ही जी दिखावृत्ती राजकारणात आलेली आहे. हे राजकारण हे समाजसेवेवर आधारित पाहिजे, तर न होता आता सत्ता केंद्रित झालेलं आहे आणि त्यात ढोंगीपणा जास्त भरला, तर त्याच्यासाठी मी एक चित्र झालं. आणि राजकारणी हा कपड्याआड ज्याला आपण म्हणतो नागडा असतो किंवा नग्न असतो, म्हणूनच मी त्या कपड्याखाली किंवा सूटखाली किंवा कोटाखाली त्याला उघडं दाखवलं किंवा दुसऱ्या प्रकारचं दाखवलं. संतोषने या प्रदर्शनाच्या माध्यमातून एका मोठ्या प्रश्नाला हात घातलेला आहे, आणि माझी सर्व रसिकांना अशी विनंती आहे की आपण वैयक्तिक कुणाला मदत करू शकलो नाही, थेट मदत करू शकलो नाही, तर या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण ही चित्र विकत घेतली, कोणाला भेट दिली, आणि यातून जे काही जमा होईल ते अप्रत्यक्षपणे त्या घटकापर्यंत पोहोचवणाऱ्या यंत्रणांपर्यंत जाईल आणि त्याचा काहीतरी उपयोग होईल. केवळ चित्र घेणं हा भाग नाही, हा स्वार्थाबरोबर एक प्रकारचा परमार्थ पण आहे. याबाबत आपण सहकार्य करावं असं मला वाटतं.
धन्यवाद.